विविध असाध्य आजारांवर रामबाण इलाज करणाऱ्याच्या उद्देशाने खामगावात वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या एका हरियाणातील बनावट डॉक्टरला खामगाव शहर पोलिसांनी जेरबंद केले. ही कारवाई शनिवारी दुपारी करण्यात आली. या बनावट डॉक्टराकडून एका कारसह 5 लाखांची औषधी जप्त करण्यात आली. खामगावकडून चिखलीकडे येणाऱ्या एका ट्रकने विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस जोरदार धडक दिल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना 9 जूनच्या संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास चिखली खामगाव रोडवरील सोमठाणा फाट्यावर घडली आहे. संग्रामपूर येथील न्यायदंडाधिकारी US इवरे यांनी आरोपीला 6 जून रोजी धनादेश अनादराप्रकरणी 3 महिन्याची शिक्षा व धनादेशाच्या दुप्पट रकमेचा दंडाचा आदेश परित केला. संग्रामपूर येथील फिर्यादी शेख याकूब शेख हुसेन यांनी आरोपी संजय रामाधान कठाडे यांच्याकडून 70,000 रुपयांमध्ये ट्रॉली खरेदी करण्याचे ठरले होते. उघड्यावर शौचास जाणाऱ्या लोटे बहाद्दरांना आळा बसवण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा गुड मॉर्निंग पथक सक्रिय झाले आहे. 10 जूनला अनेक गावात सकाळी पळापळा गुड मॉर्निंग पथक आले असे चित्र दिसून आले. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत ग्रामीण भागांमध्ये स्वच्छतेसाठी विविध उपक्रम राबवले जातात. अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गावातील प्रत्येक घरोघरी शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना प्रवृत्त करण्यात आले. मात्र बहुतांश गावांमध्ये घरी शौचालयाची सुविधा नसतानाही काही लोक बाहेर उघड्यावर शौचासाठी जात असल्याचे निदर्शनात येत आहे. उघड्यावरील या हगणदारीला आळा बसण्यासाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी प्रत्येक तालुक्यात गट विकास अधिकारी यांना गुड मॉर्निंग पथकाची स्थापना करण्याचे निर्देश दिले आहेत. खरीप हंगामासाठी पीक कर्ज वाटपांमध्ये सुविधा मिळावी या उद्देशाने राज्य शासनाने सर्वतोपरी प्रयत्न आहेत. परंतु या प्रयत्नांमध्ये राष्ट्रीयकृत बँकांच्या स्थानिक शाखांकडून म्हणावे तसे सहकार्य मिळत नाही. ही बाब खपवून घेतली जाणार नाही. जून महिन्याच्या अखेरपर्यंत एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहू नये तसे आढळल्यास संबंधित शाखाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश आमदार श्वेता महल्ले यांनी तहसील कार्यालयात पार पडलेल्या खरीप पीक कर्जवाटप आढावा सभेतून दिले. हिवरा आश्रम येथील शुभम अवचार यांच्या टायर्स ऑटो पार्टला 10 जून रोजी भीषण आग लागली. यामध्ये ऑटो पार्टचे साहित्य जळून खाक झाल्याने 15 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. महाराष्ट्राच्या ऐतिहासिक गडकिल्ल्यांची माहिती गोळा करण्याच्या ध्येयापोटी एका युवकाने केरळमधून थेट महाराष्ट्रात सुरू केलेली सायकल भ्रमंती 9 जून रोजी सायंकाळी बुलढाण्यात दाखल झाली. बुलढाण्याचा मुक्काम आटोपून हमरासची ही सायकल भ्रमंती 10 जून रोजी सिंदखेड कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या 2,39,000 ग्राहकांच्या तपासणीसाठी महावितरणने धडक मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांनी थकबाकी भरल्यास त्यांना तात्काळ नवीन मीटर देत वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येणार आहे. वीज चोरी होत असल्याचे आढळल्यास त्या ग्राहकांवर वीज चोरी प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश मुख्य अभियंता दत्तात्रय पडळकर यांनी दिले आहेत.